तळजाफेज 1 येथील रेल्वे फाटकाजवळ मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीची समस्या नागरिकांना भेडसावत होती, त्यामुळे या ठिकाणी भुयारी मार्ग बांधण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या भुयारी मार्गाचं काम झालं असून अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे अद्यापही हा मार्ग सुरू न झाल्यानं नागरिकांना यामुळे नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनाला यश आलं असून चाचणीच्या स्वरूपात 1 लेनची वाहतूक सुरू करण्यात आली आहे. तसेच हा भुयारी मार्ग येत्या सोमवारी पूर्णपणे सुरू करणार असल्याचं सिडको अधिकाऱ्यांनी आश्वासन दिलं आहे. यावेळी भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य बाळासाहेब पाटील, पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, तालुका सरचिटणीस राजेंद्र पाटील, जिल्हा उपाध्यक्ष प्रल्हाद केणी, पनवेल महापालिकेचे उपमहापौर जगदीश गायकवाड, सभागृह नेते परेश ठाकूर, प्रभाग समिती अच्या सभापती अनिता पाटील, नगरसेवक हरेश केणी, शत्रुघ्न काकडे, प्रवीण पाटील, निलेश बावीसकर, भाजप नेते निर्दोष केणी, नारायणबुवा पाटील, संतोष पाटील यांच्यासह गौरा गणपती महिला मंडळाच्या सदस्या उपस्थित होत्या. या संदर्भात आमदार प्रशांत ठाकूर यांनी अधिक माहिती दिली आहे. तळोजा रेल्वे फाटकाच्या समस्या ही खूप दीर्घकाळ इथल्या सगळ्या नागरिकांना भेडसावते आणि लवकरात लवकर याच्यावरती मार्ग निघायला पाहिजे, हा भुयारी मार्ग सुरू झाला पाहिजे ही सगळ्या नागरिकांची भावना होती. आणि या भावनेतून या परिसरातले सगळेचजणं प्रयत्न करत होते. पण निश्चितपणानं इथे नगरसेवक हरीश केणी जी असतील, जे आमचे सहकारी प्रल्हाद केणी असतील, निर्दोष केणी आणि या परिसरामधल्या वेगवेगळ्या संघटनांनी देखील या अनुषंगानं आपापले प्रयत्न केलेले आहेत. पण निश्चितपणानं प्रत्येक दिवशी येणाऱ्या दिवशी इथल्या नागरिकांना जो त्रास भोगावा लागतो या रस्त्यावर जाण्याचा, हा आपण सगळ्यांनी अनुभवलेला. जितक्या लवकर होऊ शकेल ते झालं पाहिजे हा आपला प्रयत्न होता. सिडकोनं याच्यासाठी पैसे दिले, पण सिडकोनं पैसे दिल्यानंतर जर रेल्वे वेळेमध्ये काम करणार नसेल तर काय करायचं? पावसाळ्याच्या पूर्वी याची पाहणी केली आणि मग पावसाळ्याच्या पूर्वी पाहणी केली, त्यावेळेला त्यांनी सांगितलं हा आता हे तयार झालं, मग तुमच्या ज्या काही दुरुस्त्या असतील त्या किती काळ चालणार? महिनाभर आम्ही समजू शकतो. बरं, पावसाळा संपून 2 महिने उलटले आणि जर तरीसुद्धा तुम्ही हे काम पूर्ण करू शकत नसाल तर लोकांच्या संतापाचा कडेलोट होतो. बाकीच्या राजकीय पक्षांनी काय केलं आहे मला माहिती नाही, कोणी कोणी वेगवेगळ्या पद्धतीनं काय काय या दृष्टिकोनातून प्रयत्न केलेत मला माहिती नाही. पण मला अभिमान आहे आमच्या या सगळ्या सहकाऱ्यांचा की यांनी निश्चितपणानं प्रामाणिक प्रयत्न केलेले आहेत आणि त्यातून आज निश्चितपणानं आम्ही सांगितलं आम्हाला आंदोलन करावंच लागेल. 2 वेळा यांच्यासाठी आम्ही मुदतवाढ दिली, बरोबर ना? 2 वेळा मुदतवाढ दिल्याच्या नंतर जर ते त्या तोपर्यंत काम करू शकत नसतील याचा अर्थ हलगर्जीपणा आहे आणि हेच आम्ही आता रेल्वे प्रशासनाच्या आणि पोलिसांच्या लक्षात आणून दिलेलं आहे. पोलिसांनीसुद्धा सकारात भूमिका घेतली आहे. ते सांगत होते नाही आम्हाला महिन्याच्या अखेरीला सुरुवात करू, 20 तारीख, 25 तारीख, मग कुठेतरी मग 17 तारीख, अरे कशासाठी तारखा पाहिजे? जी कामं दिसतात ती किरकोळ आहे, पण इथं माणसंच कामावर राहिली जात नाही हे त्यांच्या लक्षात आणून दिलं आहे आणि त्यांना सांगितलं नाही मग आम्ही चालूच करू आज. त्यांचं म्हणणं आहे की नाही आम्हाला दुरुस्ती करण्याच्या दृष्टिकोनातून हे करावं लागतं. फाटक जर आम्हाला बंद करायचं असलं तर फाटक बंद करण्यासाठी हे चालू केलं की इमिजिएट त्या क्षणाला फाटक बंद करावं लागतं आणि तसा रिपोर्ट वरती पाठवावा लागतो की आमचं एक फाटक रेल्वेच्या याच्यावरचं बंद झालं. त्यामुळे तसा रिपोर्ट पाठवण्याच्या दृष्टिकोनातून कालचे काही रिपोर्ट आम्हाला चेक रिपोर्ट पाठवायचे आणि त्याच्यासाठी ते मुदत मागत होते. आम्ही म्हणालो नथिंग डुईंग, दिवाळीच्या आधी हे झालंच पाहिजे आणि दिवाळीच्या आधी झालं पाहिजे याचा अर्थ ते येत्या सोमवारी चालू करा. सोमवारपासून सोमवारी सकाळी त्या ठिकाणी 10 वाजताची वेळ त्यांनी दिलेली आहे, तर सोमवारी सकाळी 10 वाजता ते फाटक चालू होणार आणि मग सोमवारी सकाळी 10 वाजता जर ते फाटक चालू करायचं असेल तर या दृष्टिकोनातून त्यांनी सगळ्या परवानग्या विनवानग्या सगळ्या घ्याव्यात आणि ते काय अडचणी येतात ते पाहाव्यात. मग आज त्यांनी ट्रायल रनसाठी हा भुयारी मार्ग एक त्याची लाईन आहे ती एक लाईन त्याची चालू केलेली आहे. निश्चितपणानं आता त्यांच्याकडून आम्ही लिहून घेतोय आणि ते लेखी घेतलेलं ते आम्ही आपल्यापर्यंत पण पोहोचू, आपल्यामार्फत ते लोकांपर्यंत जाईल आणि जेणेकरून हा विषय एकदाचा मार्गी जाईल. आणि हे केलं नाही तर ती जी पलीकडं रेल्वेची लाईन दिसते आम्ही त्याच्यावर जाऊन बसणार आहोत, तिकडे येणारच नाही. हा भुयारी मार्गाचं काय व्हायचं तर होईल, आम्ही त्या रेल्वे लाईनवर बसू. कारण अधिकाऱ्यांच्या याच्यामध्ये खात्याचा दोष किती आहे मला माहिती नाही, पण अधिकाऱ्यांचा कुठे ना कुठेतरी दोष दिसतोय की कंत्राटदारामार्फत ते काम पूर्ण करून घेऊ शकलेलं नाही. सिडकोचं काम होऊन तर निधी द्यायचं, तो निधी सिडकोनं दिला, आता या अधिकारी चालढकलपणा करतायत आणि म्हणून हे करतायत. निश्चितपणानं जर त्यांनी
सोमवारला चालू केले नाही तर ते आम्ही त्या लाईनवर जाऊन बसतो। पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट।